तुमच्या घरात एकही उंदीर दिसला तर तुम्हाला भीती वाटेल, अस्वस्थ वाटेल. तुम्ही त्याला तुमच्या घरातून हाकलून देण्याचे प्रयत्न कराल, कारण प्लेग सारख्या अनेक भयानक रोगांचं कारण उंदीर असतं. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का, आपल्या भारतात एक देवी मातेचं असं मंदिर आहे जिथे तब्बल 20,000 उंदीर राहतात, आणि या मंदिरात येणाऱ्या भाविकांना चक्क उंदरांनी खाल्लेला प्रसाद देण्यात येतोय. राजस्थान मधील बिकानेर मध्ये हे मंदिर आहे ज्याची सध्या खूप चर्चा आहे. हे जगातील उंदरांचं एकमेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात असलेल्या एवढ्या उंदरांमागचं काय रहस्य आहे, आणि अशी कोणती गोष्ट आहे जिथे भक्त उंदरांचा उष्टा प्रसाद तर खातात मात्र त्यांना कोणताही रोग होत नाही. चला तर पुन्हा एकदा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया. तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पौराणिक ग्रंथानुसार हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे आणि प्रत्येक भक्त आपापल्या पद्धतीनं आणि श्रद्धेनं पूजा करतो. शिवाय हवा, पृथ्वी, पाणी, प्राणी आणि पक्षी इत्यादींचीही देवता म्हणून पूजा केली जाते आणि त्यांच्या मंदिरांबद्दल आपण अनेकदा ऐकलंही असेल. मात्र उंदरांची पूजा किंवा उंदरांनी खाल्लेला प्रसाद तुम्ही खाल्लाय का? हे मंदिर राजस्थानच्या ऐतिहासिक शहर बिकानेरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशनुग येथे स्थित आहे, ज्याला उंदरांची माता किंवा उंदरांचं मंदिर देखील म्हटलं जातं, जी बिकानेर राजघराण्याची कुलदेवी आहे. याच देवीच्या आशीर्वादानं बिकानेर आणि जोधपूर या संस्थानांची स्थापना झाली असं म्हणतात. करणी मातेचं सध्याचं मंदिर 20व्या शतकाच्या सुरुवातीला बिकानेर संस्थानातील महाराजा गंगा सिंग यांनी बांधलं होतं. हे मंदिर त्या 20,000 काळ्या आणि काही पांढऱ्या उंदरांसाठी प्रसिद्ध आहे जे या मंदिरात राहतात आणि ते पूजनीय मानले जातात. येथे उंदीर हे पवित्र मानले जातात आणि त्यांना कब्बा असं म्हणतात. येथील उंदरांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक भाविक या मंदिरात दूर दूरून येतात. मुघल शैलीतील हे मंदिर बांधण्यासाठी संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आलाय. या मंदिरातील उंदरांव्यतिरिक्त संगमरवरी मुख्य गेटवर केलेली उत्कृष्ट कारागिरी, मुख्य गेटवरील चांदीचे मोठे दरवाजे, मातेचा सोन्याचा छत आणि उंदरांच्या प्रसादासाठी ठेवलेली मोठी चांदीची ताट हेही मुख्य आकर्षण आहेत. हे मंदिर पौराणिक आणि लोककथांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर उच्च श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं. येथे अनेक भाविक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. असाही समज आहे की इथे उंदीर मारल्यास त्याच्या जागी चांदीचा उंदीर बसवावा लागतो. करणी माता मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहे. करणी मातेच्या एका हातात त्रिशूळ आहे, त्याच्या सोबतच त्यांच्या दोन्ही बहिणी बसलेल्या आहेत. मंदिराची संपूर्ण रचना संगमरवरी असून त्याची वास्तू मुघल शैलीशी मिळती जुळती आहे. या मंदिराचा मुख्य दरवाजा घन चांदीचा आहे. मंदिराच्या आत अनेक चांदीचे दरवाजे देखील आहेत ज्याच्यावर या मंदिराच्या इतिहासाशी संबंधित कलाकृती कोरल्या आहेत. 1999 मध्ये हैदराबादचे ज्वेलर कुंडलाल वर्मा यांच्या मदतीनं हे मंदिर आणखी सुशोभित केलं गेलं आणि संगमरवरी नक्षीकाम आणि चांदीचे उंदीर देखील त्यांनी मंदिराला दान केले. आश्चर्याची बाब म्हणजे इतके उंदीर होऊनही मंदिरात दुर्गंध अजिबात येत नाही. आजपर्यंत कोणताही आजार इथे पसरलेला नाही. शिवाय उंदरांचा उष्टा प्रसाद खाऊन आजवर एकही भाविक येथे आजारी पडलेला नाही. इतकंच नाही तर काही दशकांपूर्वी जेव्हा प्लेगची साथ भारतभर पसरली होती तेव्हाही या मंदिरात भाविकांची जत्रा असायची आणि ते उंदरांनी तयार केलेला प्रसाद खात होते. करणी मातेबद्दल एक आख्यायिका आहे, ज्यांना भक्त माता जगदंबेचा अवतारही मानतात. करणी मातेचा जन्म 1387 मध्ये एका चरण कुटुंबात झाला असं सांगितलं जातं. त्यांचं बालपणीचं नाव रिघुबाई. रिघुबाईचा विवाह साथिका गावातील किपोजी चरणाशी झाला होता, परंतु लग्नानंतर लगेचच तिला सांसारिक जीवनाचा कंटाळा आला म्हणून तिनं किपोजी चरणाचा विवाह तिची लहान बहीण गुलाब हिच्याशी केला आणि आईच्या भक्तीमध्ये आणि लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. लोककल्याण, अलौकिक कार्य आणि चमत्कारिक शक्तींमुळे स्थानिक लोक रिघोजीबाईची करणी माता या नावानं पूजा करू लागले. सध्या हे मंदिर जिथं आहे तिथे करणी माता आपल्या आवडत्या देवीची गुहेत पूजा करत असे. ही गुहा आजही मंदिराच्या आवारात आहे. 151 वर्ष जगल्यानंतर 23 मार्च 1538 रोजी करणी माता ज्योतिर्लिंग झाली असं म्हणतात. त्यांच्या ज्योतिर्लिंगानंतर भक्तांनी त्यांची मूर्ती स्थापन केली
आणि त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली, जी तेव्हापासून सुरू आहे। आता उंदरांबद्दल बोलायचं झालं तर मंदिराच्या आत उंदरांचं छत आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वत्र उंदीर दिसतात। मंदिराच्या आतील मुख्य मूर्तीवर जाण्यासाठी तुम्हाला पाय ओढत चालावं लागतं। यावरून उंदरांची संख्या किती आहे याचा अंदाज लावता येतो, कारण पाय वर ठेवला तर उंदीर खाली येऊन जखमी होऊ शकतात आणि ते अशुभ मानलं जातं। या मंदिरात सुमारे 20,000 काळ्या उंदरांबरोबरच काही पांढरे उंदीरही या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे उंदीर अधिक पवित्र मानले जातात। असा विश्वास आहे की जर तुम्हाला पांढरा उंदीर दिसला तर तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होईल। मात्र हे पांढरे उंदीर तुम्हाला सहजासहजी दिसत नाहीत। याबरोबरच मंदिराशी काही रंजक कथाही आहेत। स्थानिक लोककथेनुसार एकदा 20,000 सैनिकांचं सैन्य युद्धातून पाठ फिरवून देशनुख गावात पळून गेलं। युद्धात पाठ दाखवून हे सैनिक इकडे आल्यानं कर्णी मातेला कळाल्यावर मातेनं त्या सर्व सैनिकांना शिक्षा म्हणून उंदीर बनवलं। त्या बदल्यात सैनिकांनीही कृतज्ञता व्यक्त केली आणि देवीची नेहमी सेवा करण्याचं वचन दिलं। स्वतः कर्णी माता आणि तिची 4 मुले म्हणूनच पांढरे उंदीर तुम्हाला इथे पाहायला मिळतात। शिवाय पांढऱ्या उंदिरांबद्दल असंही सांगितलं जातं की नवस मागितलेल्या व्यक्ती देवीच्या मंदिरात आला आणि त्याला पांढरा उंदीर दिसला किंवा पायाला स्पर्श करून गेला तर नवस स्वीकारला गेला असं समजावं। आता 20,000 उंदरांमध्ये फक्त 4 पांढरे उंदीर आहेत। भक्तांचे डोळे या पांढऱ्या उंदरांनाच शोधत असतात। असेही म्हणतात की जेव्हापासून हे मंदिर येथे बांधलं गेलं तेव्हापासूनच येथे उंदरांचा वावर आहे। त्यांची संख्या वाढलीही नाही आणि कमीही झाली नाही। उंदीर डोक्यावर चढला तर ते शुभ मानलं जातं। मांजर किंवा गरुड उंदरांना इजा करू नये म्हणून मंदिराला चारही बाजूंनी बारीक जाळी लावले। उंदीर स्वतः परिसराबाहेर जात नाहीत। या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे पुजारी नाहीत। चरण परिवारातील सदस्यच या मंदिराची देखभाल करतात। नवरात्रीच्या काळात इथे मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिरात फक्त नवरात्र आणि उपनवरात्र साजरी केली जाते। माता कर्णीला दुर्गेचा अवतार म्हटलं जातं। बिकानेरमध्ये कोणतेही संकट आलं तर आई कर्णीच तिचं रक्षण करते असं म्हणतात। आता या मंदिरात पोहोचायचं कसं? तर कर्णी माता मंदिरापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे। बिकानेर ते देशनोक हे अंतर 30 किलोमीटर आहे। ते बस, ट्रेन, टॅक्सी इत्यादींनी तुम्ही तिथे पोहोचू शकता। जर तुम्हाला स्वतःच्या मार्गाने जायचं असेल तर मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे। तुम्ही वाटेत उंदरांचं मंदिर म्हणून कोणालाही विचारपूस केली तर तुम्ही मंदिरात पोहोचले म्हणूनच समजा। तर कर्णी मातीच्या मंदिराबद्दल आणि 20,000 उंदरांबद्दल तुम्हालाही माहिती होती का? किंवा तुम्ही कधी या मंदिराला भेट दिले का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।